नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्ट मध्ये आपण बघणार आहोत अर्जुन आणि सायली मैपत चा काळा चेहरा सर्वांसमोर आणतात अर्जुन आता ते पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये सादर करतो त्यामुळे आता मैपतचं सगळं कारस्थान सर्वांसमोर आलेलं असतं असतं सर्वांना समजलेलं की प्रतापला केस मध्ये अडकवणारा दुसरा तिसरा कोणी नसून मैपतच होता त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे कोर्ट सुद्धा आता मैपतला जन्मठेपेची शिक्षा देतं मैपत प्रचंड चिडलेला असतो अर्जुन आणि सायलीचा त्याला प्रचंड राग येत असतो आणि साक्षी ही काही करू शकत नसते तिच्या समोरच तिच्या अण्णांना अटक झालेली असते शेवटी अर्जुन आणि सायलीने हा गेम जिंकलेला असतो अर्जुन आणि सायलीने शेवटी स्वतःला निर्दोष सिद्ध केलेला दिलेला असतो त्या गोष्टीचा आता प्रतापला प्रचंड पश्चाताप होत असतो प्रताप अर्जुनला म्हणत असतो अर्जुन मला माफ कर खर तर मी तुझ्यावर हात उचलला तुम्हाला इतक्या वेळा ओरडून सांगत होता तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही मी घरातल्या माणसांवर विश्वास ठेवला नाही मी बाहेरच्या माणसांवर विश्वास ठेवला आणि इथं माझं चुकलं मी माझी केस सुद्धा तुझ्या हाती दिली नाही जर कदाचित तुझ्या हाती जर मी केस आधी तर मी केस सोपवली तर आधीच या सगळ्या मुक्त झालो असतो परंतु मी तुझ्यावर अविश्वास दाखवला तू माझा मुलगा असून मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे आणि त्या मैपत सारख्या माणसाच्या मी नादाला लागलो खर तर आज जर मैपतचा चेहरा सर्वांसमोर आला नसता तर मैपतकडून पुढेही मला खूप त्रास सहन करावा लागला असता आणि आज जे काही संकट आपल्या घरावरचं टळलंय ना अर्जुन ते फक्त तुझ्यामुळे तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही डॅड माझ्यामुळे संकट टळलं असं नाहीये खर तर हे संकट ज्याच्यामुळे टळलंय ती आहे सायली सायलीमुळे आपल्या घरावर येणार हे एवढं मोठं संकट टळलंय आज मैपत जेलमध्ये आहे ना ते फक्त सायलीमुळे आहे आणि तुम्हाला माहितच नाहीये की सायलीने ह्या मैपतला जेल मध्ये टाकण्यासाठी काय काय केलं तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं की सायली मंदिराच्या मागे बेशुद्ध होऊन पडली होती परंतु ते म्हणजे खरं सत्य नव्हतं खरं कारण हे आहे की संतोषने सायलीच्या हातामध्ये मैपतच्या विरोधात असलेला खूप मोठा पुरावा दिला होता आणि तो सगळा पुरावा एका पेनड्राईव्ह मध्ये होता जेव्हा याची खबर साक्षीला लागली तेव्हा साक्षीने सायलीचा पाठलाग केला सायलीच्या पाठीमागे गुंड पाठवले आणि सायलीला किडनॅप केलं सायली पूर्ण दोन दिवस ही मैपतच्या बंगल्यावर होती मैपतच्या आउट हाऊस मध्ये तिला ठेवलं गेलं होतं सायलीवर प्रचंड अत्याचार करण्यात आले त्यावेळी सायलीनेच हा पुरावा मोठ्या हुशारीने चैतन्याच्या बाईक मध्ये लपवला होता आणि त्याच पुराव्यामुळे आज तुम्ही वाचलात सायलीने तिच्या जीवावर खेळून तिच्या जीवा परवा न करता फक्त तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी ती एवढी तिने एवढी मोठी रिस्क घेतली आणि हे जर सगळं श्रेय जर कोणाला जात ना तर ते फक्त सायलीला मी तर फक्त कोर्टामध्ये बोललोय परंतु सायलीनेच हा पुरावा आणून दिला ही गोष्ट जेव्हा आता प्रतापला समजते तेव्हा प्रतापच्या डोळ्यातून आता नकळत पाणी येतं आणि प्रताप आता सायली पुढे हात जोडतो आणि सायलीला म्हणत असतो की सायली बेटा मला माफ कर खर तर मी तुझ्यावर खूप मोठा अविश्वास दाखवलाय मी त्या मैपतच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे आतापर्यंत तू या घरासाठी खूप काही गोष्टी केल्यात परंतु प्रत्येक वेळी पूर्णाजी आणि मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलंय तू काहीही केलं तरी तू जर आपल्या घरासाठी एवढी मोठी रिस्क घेऊ शकते तर तुझ्यासारखी उत्तम सून आपल्या घरामध्ये कधी येऊ शकली नसती आता मला हे कळून चुकलंय पूर्णा मात्र शांत उभी असते आणि हे सर्व ऐकत असते प्रताप सायलीला म्हणत असतो की सायली आतापर्यंत तर मी तुला या घरातली सून मानलं नाही किंवा मी तुला माझं स्वतःची सून म्हणून कधी स्वीकारलं नव्हतं परंतु आता मात्र मी छाती ठोकून सर्वांना सांगेल की सायली इतकी चांगली सून आमच्या घरामध्ये कधी येऊ शकली नसती आणि अर्जुनच्या चॉईस वर आता माझा पूर्णपणे विश्वास आहे प्रतापचं हे बोलणं ऐकून अर्जुनला प्रचंड आनंद झालेला असतो कारण फायनली प्रतापने आता सायलीला सून म्हणून स्वीकारलेलं असतं आणि प्रतापचं मत पूर्णपणे चेंज झालेलं असतं तर सायली आता पूर्णा आजी जवळ येते तर पूर्णा आजी मात्र सायलीला काहीही म्हणत नाही आणि सायलीला मिठी मारते आणि खूप रडू लागते सायली म्हणते की काय झालं पूर्णाजी तुम्ही का रडताय तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली बाळा माझं खूप चुकलं मी आतापर्यंत तुझ्यावर खूप अन्याय केला खूप तुझ्यावर चिडले याच्या त्याच्या बोलण्यामध्ये येऊन मी प्रत्येक वेळी तुला दोषी ठरवलं परंतु आज मात्र तू स्वतःला प्रूव्ह केलंस आज मात्र तू स्वतःला सिद्ध केलंस आणि सगळ्यांना दाखवून दिलंस की खरंच तू सुभेदाराच्या कुटुंबाला सून म्हणून शोभतेस अर्जुन आणि तू जेव्हा लग्न करून या घरामध्ये आले तेव्हापासून माझा तुझ्यावर राग होता मला प्रतिमाची मुलगी या घरामध्ये हवी होती परंतु तू आलीस म्हणून माझा मूड ऑफ झाला मी कधीही तुला सून म्हणून बघितला नाही मी कधीही तुला नाच सुनेचा दर्जा दिला नाही परंतु आज मात्र तू का जे काही केलंयस ना माझ्या मुलासाठी ते अगदी विलक्षण आहे आणि ह्या गोष्टी करण्यासाठी खूप मोठं काळीज असावं लागतं खूप मोठी हिंमत असावी लागते जी तुझ्यामध्ये होती आज जर तू नसती तर आम्हाला मैपतचं खरं रूप कधीच कळलं नसतं आम्ही प्रत्येक वेळी मैपतवर विश्वास ठेवत आलो असतो मैपत आम्हाला जे काही सांगतोय जे काही बोलतोय त्याच्याच बोलण्यावर विश्वास ठेवला असता आणि न जाणे पुढे आपल्या घरावर कुठलं मोठं संकट आलं आणि मैपतने पुढचा गेम करून आपल्याला कसं फसवलं असतं याचा फक्त विचार करूनच माझ्या अंगावर काटा येत परंतु सायली तू जे काही केलंयस ना ते खरंच खूप हिमतीचं काम होतं म्हणजे तू स्वतःच्या जीवावर खेळलीस परंतु आपल्या घराला तू वाचवलंयस आज मात्र तू अर्जुनची बायको शोधतीयस आज तू एका वकिलाची बायको शोधतीयस सोबतच तू सुभेदार कुटुंबाची सून सुद्धा सुद्धायस कारण तू जे काम केलंय ते दुसरं कोणीही करू शकलं नसतं आज मात्र माझं तुझ्याबद्दलचं पूर्ण मत चेंज झालंय आज मला समजलंय आज मला माझी चूक कळलीये की आतापर्यंत मी तुला नाचसून म्हणून स्वीकारलं नाही परंतु आज मात्र मी सर्वांपुढे तुझं अस्तित्व स्वीकार तू या घरासाठी किती महत्वाची आहे ना हे स्वीकारते आणि अर्जुनची उत्तम बायको तर तू आहेस परंतु या घरातली उत्तम सून सुद्धा तूच होऊ शकतेस आणि तूच आहेस हे मला आज कळलंय आतापर्यंत मी तुझ्यावर खूप वेळा अन्याय केले आतापर्यंत मी तुला खूप बोलले तुझ्या चुका केल्या नाही त्या चुकांची सुद्धा मी तुला शिक्षा दिली त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला माफ आणि तुझ्या पूर्णाजीला तू तु माफ करशील ना असं म्हणून पूर्णाजी रडत असते तेव्हा सायली सुद्धा रडायला लागते आणि पूर्णाजीला म्हणत असते की नाही पूर्णाजी तुम्ही माझ्याकडनं माफी मागू नका मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे खर तर आज तुम्ही मला माफ केलं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला माहित नाही की तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी तुमच्या मनात घर करण्यासाठी मी किती प्रयत्न केले परंतु अजूनही मला ते शक्य झालं नव्हतं आज ते शक्य झालंय हीच माझ्यासाठी खूप मोठी देणगी हा दिवस मी कधीही विसरणार नाही आणि आज मी प्रचंड आनंदी आहे की तुम्ही मला माफ केलं यासाठी अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो आता अर्जुनलाही माहित असतं की पूर्ण आजीने सायलीला ऍक्सेप्ट केलंय म्हटल्यावर अर्जुनलाही प्रचंड आनंद झालेला असतो कारण फायनली पूर्णाजीने ऍक्सेप्ट केलेलं असतं त्यामुळे तो खूप खुश असतो आणि सर्वात सर्वात मोठा मोठा अडथळा आता त्याला दूर वाटत असतं कारण सायलीला म्हणून ऍक्सेप्ट केल्यानंतर आता मात्र अर्जुनला जास्त मेहनत करावी लागणार नसते कारण अर्जुन आता स्वतःहून सायलीला त्याच्या मनातलं सांगणार असतो सायलीवर त्याचं किती प्रेम आहे हे सांगणार असतो आणि मग सायलीचं अस्तित्व पुन्हा या घरामध्ये तसंच टिकून राहणार असतं असं अर्जुनचा प्लॅन असतो तर प्रियाला मात्र हे सगळं बघून खूप जळण होत असते का कारण प्रियाचा पूर्णपणे गेम उलटलेला असतो प्रिया पूर्णपणे आता संकटात सापडलेली असते एकतर म्हणजे मैपत गेलेला असतो जो त्यांच्या टीम मधला मेन मेंबर असतो आणि दुसरं म्हणजे पूर्ण आजीने सायलीला सून म्हणून स्वीकारलेलं असतं एकाच वेळी दोन दुःख पचवणं हे प्रियाला मात्र खूपच अवघड जात असतं तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद